पोलीस हवालदार समाधान मांटे यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आलाय. हत्येनंतर सांगली शहरात एकच खळबळ उडाली आहे. विश्रामबाग येथील कुपवाड रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल रत्ना डिलक्सच्या जवळ मध्यरात्री मांटेंचा खून करण्यात आलाय. यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे सध्या आपल्या संपर्कात आहेत. रवींद्र, काय नेमकं हत्येचं कारण आहे, काही समजू शकलंय का आणि यासंदर्भात पोलिसांनी तपास सुरू केलाय का? भूषण, मिरज शहर ट्रॅफिक विभागात कार्यरत असणारे समाधान माटे या पोलिसाचा निर्गुणपणे असा खून करण्यात आलेला आहे. रत्ना हॉटेलमध्ये काल मध्यरात्री ते जेवायला गेले होते. त्या ठिकाणी तिथल्या अन्य ग्राहकाशी त्यांचा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यातूनच जेवण करून बाहेर येत असताना दुसऱ्या ग्राहकानं त्यांच्यावर तीक्ष्ण हात्यानं सपासपाशे वार केलेले आहेत आणि या गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. या खुनाच्या अनुषंगानं पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. तिथल्या चार हॉटेलच्या चार कर्मचाऱ्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर संशयिताचं ओळख पटली असल्याची प्राथमिक माहिती मिळते. मात्र अद्याप कुणाला अटक करण्यात आली नाही. पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. मात्र फारच दुर्दैवी अशी घटना आहे आणि पोलिसाचंच खून झाल्यामुळे शहरामध्ये खळबळ माजलेली आहे. धन्यवाद रवींद्र सविस्तर माहितीसाठी.